समाज कार्य महाविद्यालयात पर्यावरण प्रदूषण या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी या परिसंवादाचं औचित्य. समाज कार्य महाविद्यालयाच्या BMW भाग 1 मध्ये पर्यावरण प्रदूषणावर परिसंवाद घेण्यात आला. प्राचार्य डॉक्टर दिलीप काळे, मार्गदर्शक जी.जे. माल्ला, प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य भगत यांच्यासह प्राध्यापक वृंद व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. पर्यावरण वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी ही चर्चा घडवून आणण्यात आली. आज या BMW भाग 1 या वर्गाने पर्यावरण संरक्षण या विषयावर एक परिसंवादाचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपले पेपर तयार करून त्यावर प्रेझेंटेशन केलं. प्रेझेंटेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं समाधान विद्यार्थ्यांनीच केलं. ज्या पेपर वाचक ग्रुप आहे त्यांनी या विषयावर विविध माध्यमांच्या द्वारे माहिती गोळा केली होती. याच्यामध्ये नेटचा उपयोग करण्यात आला. याच्यामध्ये विविध लायब्ररीमध्ये ग्रंथाचा उपयोग करण्यात आला आणि त्यावर प्रमुख वक्ते म्हणून त्यांचे जे समाधान व्हायचे राहिले असतील ते संपूर्ण समाधान या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे याच्यामध्ये करण्यात आले आहे. आणि संपूर्ण समाजकार्याचे विद्यार्थी असल्यामुळे आधुनिक काळात ज्या मानवाने आपल्या प्रगतीच्या मागे लागून जे पर्यावरण प्रदूषित केलेलं आहे याच्या संरक्षणासाठी संपूर्ण विद्यार्थ्यांनी कसं कार्यरत व्हावं आणि आपल्या भागामध्ये हवा जल या संदर्भात जे काही करता येईल त्यासंबंधी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये पाठवून या पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमातून देण्यात आली. भीमशक्ती संघटनेनं पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. अनुसूचित जाती जमातीच्या मतदारांना रस्त्यात अडवून उमेदवार डॉक्टर सुनील देशमुखांनी जातीय भावनेतून मारहाण व शिवीगाळ केली तेव्हा त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी भीमशक्तीची आहे. अनुसूचित जाती जमातीच्या मतदारांना रस्त्यात अडवून उमेदवार डॉक्टर सुनील देशमुखांनी त्यांना मारझोड शिवीगाळ केल्याप्रकरणी भीमशक्ती संघटनेनं पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. गाडगेनगर येथून मतदान करून घरी परत जात असलेल्या सोमेश दाभाडे व मोरेश्वर भलावी या दोघांना रस्त्यात अडवून त्यांना मारहाण केली त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, सोमेश दाभाडेची फिर्याद नोंदवून घ्यावी, डॉक्टर सुनील देशमुख, चंदू बोमरे व इतर व पोलीस यांनी रस्त्यात अडवून धमक्या देणे, मारणे या गुन्ह्याची चौकशी करून कारवाई करावी, डॉक्टर देशमुखांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई व्हावी आदी मागण्या भीमशक्ती संघटनेच्या आहेत. सोमेश दाभाडे आणि भलावी हे आमच्याकडे काल आले, त्यांनी लिखित निवेदन दिलं. भीमशक्ती संघटना खडसे साहेब आणि आक्रमक संघटना ॲडव्होकेट सुनील गट्टी ते लोक स्वतः आले, भेटले आम्हाला, लिखित निवेदन दिलं. त्या लिखित निवेदनानुसार आम्हाला असं दिसून येते की आचारसंहितेचा भंग डॉक्टर सुनील देशमुख यांनी केला. मतदानाच्या दिवशी एका उमेदवाराने मतदात्याला मारहाण करणे ही दुर्दैवी घटना आहे आणि कायद्याला धरून नसल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. दुसरं, त्यांची विचारपूस करून जाणून हेतूपूर्वक त्यांना असं म्हणणे तुमची जात तशी आहे आणि तुम्ही जसे पैसे खाता त्यावरून हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा. त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये कोणी चंदू बोमरे नावाच्या व्यक्तीने त्यांना धमकावले, त्यांचा रिपोर्ट मागे पुढे करण्यासाठी त्यांना धमकी दिली आणि दोन मजुरी करणारे मुलं त्यांनी दबावात येणारच आहे, असं कसं येणार नाही, तर ज्यांनी या प्रकरणामध्ये मदत केली त्यांच्यावर दबाव आणला त्यांच्यावर सुद्धा ॲट्रॉसिटी आणि इतर नियमाप्रमाणे कारवाई व्हावी असं निवेदन आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना दिलं, त्यांनी आश्वासन दिलं. पाणी अडवा पाणी जिंका असा संदेश देऊन पाण्याचं महत्त्व जाणून घेण्याबाबत नेहमी जागरूकता निर्माण केली जाते. मात्र एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी 2 टँकर पाणी वापरून शेवटी त्याने गाड्या धुण्यात आल्या व पाणी वाचवण्याच्या संदेशाचा धुवा उडवला गेला. एका प्रसिद्ध शाळेत मराठी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. तेथे चित्रीकरणासाठी 2 टँकर पाणी मागवण्यात आलं. चित्रीकरणानंतर उर्वरित पाण्याने चक्क गाड्या धुण्यात आल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाला. पाणी वाचवण्याच्या संदेशाचा धुव्वा उडवलेला येथे दिसून आला.
दीपावली साठी रंगरंगोटी स्वच्छता केली जाते, त्यामुळे घरातील टाकाऊ वस्तू टिन पाट बाहेर काढले जातात, भंगारवाल्यांना त्यांची विक्री केली जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भंगारवाल्यांच्या गाड्या भरलेल्या दिसून येत आहेत, रस्तोरस्ती या गाड्या दिसत आहेत। घराघरात स्वच्छता साफसफाई होत असल्याने घरातील टाकाऊ वस्तू भंगार बाहेर पडत आहेत, त्यांची विक्री केली जाते आहे। भंगारवाल्यांच्या गाड्या भंगाराने खचाखच भरलेल्या दिसत आहेत, लाखो रुपयांचा भंगाराचा व्यवसाय होतो। दिवाळीत भंगारवाल्यांची ही दिवाळी असते। भाजी बाजारातील 6 क्रमांकाच्या शाळेजवळ पाटीपुरा रोहित्र आहे, या रोहित्रावर दुरुस्तीचं काम करण्यात आलं, नवीन तारांची जोडणी करण्यात आली। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन येथे नवीन तारा टाकण्यात आल्या। शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत, तत्पूर्वी शाळांमधून दिवाळी साजरी करण्यात येते। आदर्श प्राथमिक शाळेत चिमुकल्यांनी नवीन कपडे घालून सजून धजून दिवाळी साजरी केली, रांगोळ्या रेखाटण्यात आल्या, पणत्या लावण्यात आल्या। महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गटस्तरीय लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आली, अमरावती गटाने लोकनृत्य सादर केलं। कामगार कल्याण अधिकारी वैशाली नवघरे, निरीक्षक रामेश्वर अळणे यांच्यासह कर्मचारी यावेळी उपस्थित होते। वैशाली उन्मेष नवघरे, कामगार कल्याण अधिकारी, गट कार्यालय अमरावती। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आज टाउन हॉल येथे लोकनृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। मंडळ सातत्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम जोपासत असतं, ज्या माध्यमातून एक लोकसंस्कृती जपण्याचा प्रयत्न मंडळ करत आहे। लोकनृत्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कामगार आणि कामगार कुटुंबीय यांच्याकरता ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या असतात, तसंच इतरांनाही म्हणजे हौशी कलावंत जे आहे त्यांच्याकरता या स्पर्धा आम्ही सातत्याने आयोजित करतो। या स्पर्धेला जवळपास 20 वर्ष होत आलेल्या आहे, या स्पर्धा मंडळामार्फत चालू आहे। यामध्ये आज 8 संघांनी सहभाग घेतलेला आहे। स्थानिकमध्ये गांधी चौक, ललित कला भवन, शेगाव नाका, जुनी वस्ती, नवी वस्ती, बडनेरा, बाहेरगावचे 3 संघ माझ्याकडे आलेले आहेत। एक आहे धामणगाव, संभाजीनगर अचलपूर आणि बिलनपुरा अचलपूर, राधानगर अमरावती, असे 8 संघांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे। जवळपास 100 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे। यांना एक स्टेज देण्याचं काम मंडळ नेहमी करत असतं आणि यामध्ये जो प्रथम येणारा संघ आहे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेकरता निवड केली जाते।